निलेश राणेंचा 2.5 लाख मतांनी पराभव करणार असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलंय. काल कुडाळच्या सभेत निलेश राणेंनी 2019 लोकसभा निवडणुकीत राऊतांना आव्हान दिलं होतं. निलेश राणेंनी दाढीसोबत केसही वाढवावेत म्हणजे बुवाबाजीसाठी त्यांना उपयोग होईल असा टोला राऊत यांनी लगावलाय. आम्ही साकड घातलंय की शिवसेना सत्यानाश होणार नाही, चाले सगळे बरोबर होणार. तुम्ही म्हणजे ते लोक वरतून हा झालेले बाबा कुठे काय बोलतात काय अक्षरच नाही, वाकडाच होत चाललंय. साकड त्यांनी घातलं की गणपतीने याचं घातलं. 2021 एक बरं आहे, त्यांना आयुष्यभर एक बाबा तयार होतील. दाढी केस वाढल्यानंतर फक्त दाढीच वाढू नये, केस पण वाढवावेत. आणि मला आनंद होईल, मी किंवा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे जो उमेदवार लोकसभेला देतील त्या लोकसभेचा त्या उमेदवाराचा विजय भविष्याकाळात 2019 साली हा जवळजवळ 2.5 लाख मतांनी विजय होईल. आणि निलेश राणेंना पुन्हा एकदा 2.5 लाख मतांनी पराभव करून त्यांना पराभवाची आणखी एक जी काय त्यांची हौस आहे ती फिटवता येईल, त्यापेक्षा दुसरा आनंदच नसेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.